तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणाऱ्या मनोज जरांगेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी थेट इशारा दिलाय. जरांगे पाटलांच्या मागून कोणीतरी बोलतंय, खालच्या पातळीवरचे आरोप महाराष्ट्र सहन करणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी बजावलंय. तर कोणीही मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना काहीही बोललं तर ते खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही दिलाय. जरांगेंच्या आंदोलनामागे कोण आहे हेही शोधणार असल्याचं अजित पवार म्हणाले. जरांगे पाटील जेव्हापर्यंत या ठिकाणी लोकांसाठी काही प्रामाणिक भावना आहे अशा प्रकारचं त्याची भावना होती. सरकार त्याच्या बरोबर मी जालनाला गेलो, नव्या मुंबईत गेलो आणि मुख्यमंत्री असताना मी कधीही इगो ठेवला नाही. परंतु आता जी काही त्यांची भाषा आहे ती भाषा राजकीय भाषा मला वाटते आणि त्याच्या मागे कोणीतरी बोलतंय बोलवतंय अशा प्रकारचा वास येतोय. अमृत मुनी ऑर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. खालचे पातळीवर चारों ये महाराष्ट्र सहन करत नहीं, महाराष्ट्राची ती संस्कृती नाही, तर कायद्यापेक्षा कोणी स्वतःला मोठं समजू नये. संयम ठेवलेला आहे सरकारने, संयमाचा अंत पाहू नका. जाणीवपूर्वक वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य ही केली जातात. मुख्यमंत्र्यांच्या बद्दल शिवराळ भाषा केली जाते, उपमुख्यमंत्री असतील, बाकीचे सगळेजण असतील, अशी पद्धत आपल्या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हती. कुणी असं समजू नये किंवा हे आपण काही बोललो तर ते खपत असं होणार नाही. शेवटी सगळ्यांना नियम कायदे सारखे आहेत, ह्याची नोंद देखील सगळ्यांनी घ्यावी.